सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। आकुंभे अरुणा प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले, त्यांनी सोमवारी थेट पोलीस ठाणे गाठून प्रकल्प अधिकारी राजन डोगरी यांच्या विरोधात तक्रारी दिल्या। प्रकल्पग्रस्तांना बेघर करणाऱ्या या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे। तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती। अरुणा प्रकल्पग्रस्तांचं जगणं मुश्किल झालंय। भूखंड मोबदला व राहायला निवारा नसल्याने प्रकल्पग्रस्त बेजार झालाय। शासनानं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, त्यामुळे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर पडलेत। बुडीत क्षेत्रात घर गेल्यामुळे काही जण बेघर झालेत। या सर्व परिस्थितीला प्रकल्प अधिकारी राजन डवरी जबाबदार आहेत असं प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे। या प्रकरणी डवरीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली। सायंकाळी वैभववाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली। पोलीस उपनिरीक्षक दीपक शणवी यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली। डवरीवर आजच गुन्हा दाखल करण्यात द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली। मात्र तपास केल्याखेरीज गुन्हा दाखल होणार नाही, तुमचे तक्रार अर्ज आम्ही स्वीकारू पण गुन्हा तात्काळ दाखल होणार नाही असं शेणवी यांनी सांगितलं। उशिरापर्यंत तक्रार अर्ज स्वीकारण्याचं काम सुरू होतं। प्रकल्पग्रस्त आता चहूबाजूंनी संकटात सापडलाय। शासन लोकप्रतिनिधींनी साऱ्यांनीच हात वर केल्यानंतर अखेर त्यांना आज पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल ते धाडस पोलीस प्रशासन दाखवणार हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे। पुनर्वसनाचं काम न केल्यामुळे आज आपली घरं बांधून जाऊ शकली नाही आणि लोकांच्या घरामध्ये डायरेक्ट त्यांनी धरणाचं पाणी तुंबवून ते गाव पूर्ण समुद्र म्हणजे पूर्ण समुद्रासारखं करून ठेवलेलं आहे। आणि आमची घरं जी आहेत ती आम्हाला भूखंड न दिल्यामुळे आम्ही काय घराचं कुठलंही सामान कुठं घेऊन गेलेलो नाही। घरच्या घरामध्ये आमचं सर्व सामान कपडे लत्ते भांडी कुंडी दागदागिने सगळं सामान आमचं त्याच्यामध्ये राहिलेलं आहे। आणि त्यासाठी आम्ही राजन डवरी जे आहेत प्रकल्प अधिकारी अभियंते यांच्या विरोधात आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला दाद मागण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी खरं तर आम्हाला FIR त्यांच्याबद्दल FIR ची मागणी आम्ही आज पोलीस स्टेशनला येऊन केलेली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।